काय म्हणाली ती? आपल्या घरी का आली राहायला? विचार. बघ, चाललं ना मी मोठं पाऊल. आता का नाही सांगतेस की आपला आहे? मैत्री, मोठं पाऊल म्हणजे हे नाही, माझा जरा तरी विचार करायचा ग. असं का केलंस? तुला माहिती का घरी अजून काही माहित नाहीये? त्यांना एकतर जन्मात वाटणार नाही माझा अफेअर होईल. मलाही वाटलं नव्हतं की माझा अफेअर. पण आता झालं की नाही सांगा. शुकशुक मन्या पाठीत लटणं नको, चांगलं खडसावून विचारा. हो विचार. काय भानगडे रे? नाही म्हणजे ही मुलगी आतापर्यंत काही ना काही निमित्तानं आपल्या घरी येत होती, तोपर्यंत ठीक होत. आता ही कायमच्याली राहिला? काय केलं तुम्ही असं? आई आई मी काही काही केलेलं नाही. शपथ शपथ काही केलेलं नाही. ती घरदार सोडून इथे का आली आहे? अगं मी तिला म्हणालो होतो की आयुष्यात काहीतरी मोठं पाऊल उचल कधीतरी. का 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 असं म्हटलंस तू? आणि कोणत्या हक्काने तिला घरदार सोडायला लावलंस रे तू? नाही नाही घर सोडायला मी नाही सांगितलं, ती तिची तीच आली. मीत सॉरी सौमित्र. जरा इथे येतोस का? तू मुकरतोयस, तू मुकरतोयस. तुझच मन डामाडवलेत. आता का सांगत नाहीस त्यांना? अग मैत्री मी असं एकदम कसं सांगणार? असं एकदम मी नाही का आले माझं घर सोडून एकदम. अहो काय बोलतायत हो एकमेकांशी? आणि हा आत्तापासूनच तिचं ऐकायला लागला हो. सुमित्रा, ए सुमित्रा. तू सांग नाही तर मी सांगेन. तर मला तरी सांग की तू सांगणार नाहीयेस. मग मी तुला सांगते मी कायम चिंतेचं. मला श्वास तर घेऊ दे जरा. काय काय भानगड चालली आहे आम्हाला काही कळेल का? काही नाही, तिला मी सांगितलं की माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे आहे. मी घरी सांगेन चवडीनं तर ऐकतच नाही माझं. हो हो बोलणार आहे मी दादाशी, व्यवस्थित बोलतो, काळजी करू नको. आता काही लहान नाही मी दादाला घाबरायला. ओके काय रे श्यामे? काय अरे सणासुदीच्या दिवशी असे दार खिडक्या बंद करून काय बसलात? काय रे? अरे दिवाळीच्या दिवशी असे तुमचे सुटकी चेहरे काय म्हणून? चला अरे अशा मंगलमय प्रसंगी काहीतरी चांगलं काम करा. हो दादा हो. अरे नुसतं हो न हो करू नको रे, खूप काम आहेत. साखर पुड्याची तयारी करायची, लग्नाची तयारी करायची, पत्रिका करायच्या, समजलं का? काय सौमित्र खुश आहे ना स्वारी? धूळ बसली ह्याच्यावर, साफ केली पाहिजे. लाजला
लाजला लग्नाच्या गोष्टी काढल्या ना की लगेच लाजतो. आहेत 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 म्हणजे संस्कार आहेत. काय साम्या कसं आहे ना, लाल चष्मा घातला की दुनिया लाल दिसते, निळा चष्मा घातला की दुनिया निळी दिसते. तसंच गेल्या काही दिवसापासून आमच्या चंद्रमोहन काकांना सगळी दुनिया गुलाबी दिसते. काय रे, अरे तुझं काय चाललंय हा? घरामध्ये गॉगल घालून ते काय पुटपुटतोयस तू वेड्यासारखा? ते बाहेर बेल वाजते, कोण बघणार त्याच्याकडे? मी उघडते. तुम्ही बघणार? बघा. कोण आलं आता? हॅपी दिवाळी. काकाने अशी कशी आलीस, म्हणजे कशाने आलीस? मी ना रिक्षाने आले. खूप पैसे घेतात ना रिक्षेवाले, म्हणजे असं आतपर्यंत सोडायचं म्हटल्यावर. तेव्हा असं वाटतं की घरात ना आपल्या स्वतःच्या निघूच नये किंवा कोणाच्याही घरात जाऊ नये. येऊ? हा हा ये ये. कोण आहे? हाय काका. ही दादाच्या ग्रुपिंग मधली मैत्रीण आहे. मैत्री मैत्री ये 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 मैत्री ये. अग आपलंच घर समज, त्याला काय? अग आम्ही काय तुला वेगळं समजतो का? सौमित्रचे सगळे मित्र आपल्याला सारखेच नाही का? हो पण सगळे उद्या येत आहेत, आज मी एकटीच आली आहे. बाय द वे माईनं हा फराळ केलाय, तिनं स्वतः दिलाय. बरोबर. माई म्हणजे सुधाबाई का? हो. तू काही मदत केलीस का नाही? मी फक्त खायला मदत करते, मी नसते करत मदत बिदत. अग सासरी गेल्यावर कसं होणार तुझं? का इकडे आलं मी काकूंच्या साथचं खाते की? अगं पण स्वयंपाकामध्ये थोडा तरी इंटरेस्ट घ्यायला नको का? हो बरोबर आहे तुमचं काका, अगदी बरोबर आहे. म्हणजे मी तर म्हणते मी आजपासूनच सुरुवात करते स्वयंपाक शिकायला. काका तुम्ही शिकवाल का मला स्वयंपाक? सौमित्राला एखादी डिश शिकवलेली असेल ना फेवरेट, म्हणजे कसं आहे मुलगा मुलगी सगळ्यांना स्वयंपाक आला पाहिजे ना. काका तुमची काय स्पेशालिटी? म्हणजे एखादी झणझणीत मस्त डिश तुम्हाला बनवता येत असेल ना. काय काका सौमित्र कुठे? सौमित्र ना तो बसलाय हॉल मध्ये. मी आलेच. एक मिनिट, एवढं काय तुला सौमित्रशी महत्वाचं बोलायचं? त्यांच्याकडे काय बघतीस? मी प्रश्न विचारलाय, माझ्याशी बोल ना, मला सांग काय बोलायचंय तुला सौमित्रशी ते मला सांग. काका तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्याबद्दल? अरे प्रॉब्लेम कसला आला, तुझा काय निरोप आहे, काय प्रॉब्लेम आहे तो मला सांग, मी त्याला सांगतो, चालेल? हो का? तुम्ही खरंच द्याल का त्याला निरोप? हो न सांगाल काय झालंय. मग त्याला सांगा म्याव म्याव. गर्धांगिनी म्हणून मी तुला मान्य आहे. तुला काय वाटतं रे आपल्या लग्नाबद्दल? मला हे लग्न करायचं नाहीये. काय